नागपुर महानगर पालिका और नागपुर एट द रेट 2025 के संयुक्त विद्वान से शहर के आर्किटेक्चर व अर्बन डिजाइन छात्रों के लिए एक प्रतियोगिता का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में हिस्सा लेने वाले छात्रों की टीम ने अपने निवास स्थान एवं शहर के कोई भी सार्वजनिक स्थान चुनकर उसको अच्छा बनाना है। इसका एक डेमो आपको मनपा कार्यालय के अधिकारियों के सामने रखना है। अच्छे 15 विजेता को पुरस्कार भी दिए जाएंगे। इस बात की जानकारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी इन्होंने पत्र परिषद में दी। नागपुर 2025 महानगर पालिका जी संयुक्त विद्यमानाने आपण वेगवेगळे उपक्रम शहरभरामध्ये आपण राबवतो त्याचा एक भाग म्हणून आपल्या शहराचा जे एक्झिस्टिंग लँडस्केप आहे जे अर्बन लँडस्केप म्हणतो आपण त्यामध्ये बरेच वेळी आपल्याला ऐकायला मिळतो नागरिकांकडून खास करून यूथकडून मिळतं आपल्याला जे लँडस्केप अशा नाही आहे तसा नाही आहे आपल्याला असं राहिलं पाहिजे असं राहिलं तर आणखी चांगलं राहतील आणि खास आमच्या परिसरासाठी असे हवे अशा प्रकारचे वगैरे त्यांचे जे इनपुट्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपलब्ध होतं त्यामध्ये त्याच्या लक्षात घेऊन डिझाईन युअर ओन एरिया म्हणजे तुमच्या एरिया परिसरामध्ये असलेले एखादा वस्तू कॉमन स्पेस आहे त्याला कशा राहिलं चांगलं राहतील त्यासाठी स्पेसिफिकली जे आपला नागपूर शहराचा आर्किटेक्चरल स्टुडंट्स आणि अर्बन डिझाईनचं काम शिकणारे स्टुडंट्स हे कॉम्पिटिशन फक्त स्टुडंटसाठी हे प्रोफेशनल आर्किटेक्टसाठी नाही आहे तर स्टुडंट्सला यूथला प्राधान्य देऊन त्या आर्किटेक्चर स्टुडंटसाठी एक आपण कॉम्पिटिशन आयोजित करतो। हे कॉम्पिटिशनचं विशिष्ट असं आहे या जे ठिकाणी जे स्टुडंट राहतात उदाहरणार्थ समजा एखादा स्टुडंट धरमपेठमध्ये राहत असेल धरमपेठच्या परिसरामध्ये त्यांना किंवा सक्करदाराकडे राहते सक्करदाराच्या परिसरामध्ये त्यांना जे काही त्यांच्या डोक्यात असेल ते रोज एखादा स्क्वेअर पास करत गेलं जात असेल त्यांना वाटत असेल हे स्क्वेअर खूप वर्षापासून तसंच आहे उलटा वेगळ्या पद्धतीने राहिलं पाहिजे किंवा गार्डनला जात असेल तिथलं स्क्वेअर्स गार्डन मार्केट आपल्याकडे शहरामध्ये भरपूर फ्लायओव्हर्स आहे फ्लायओव्हरचा अंडर स्पेस आणि पब्लिक टॉयलेट अशी जे काही कॉमन युटिलिटीचे असलेले स्पेस आहे म्हणजे त्या स्पेसला त्यांनी रिडिझाईन त्यांनी डिझायनिंग सादर करू शकतील आणि त्याच्यासाठी आपण काही कालावधी आपण ठरले कशा प्रकारचं करायचं पहिला सांगितलेले स्टुडंट आर्किटेक्चरचं स्टुडंट राहिलं पाहिजे किंवा अर्बन डिझायनिंगचं स्टुडंट राहिलं पाहिजे स्वतः किंवा 3 ते 5 लोक मिळून त्यांनी करू शकतात जनरली स्टुडंट्स एकत्र बसूनच करतात त्यांच्या आयडियाज वगैरे शेअर करून दे कॅन डिझाईन 3 ते 5 लोक मिळून आणि एक स्पेस अर्बन स्पेस घेऊन त्यांच्या मी सांगितल्याप्रमाणे 4-5 पैकी एखादा स्पेस घेऊन त्यांनी त्यांच्यावर त्यांनी डिझाईनिंग करू शकतात आणि इंडिव्हिज्युअल ग्रुपला आपण युनिक कोड देणार आहे त्यांच्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते रजिस्टर करावं लागेल आपल्याकडे आणि सबमिशन करताना एक पोर्टल आपण विकसित करणार त्या पोर्टलमध्ये सॉफ्ट कॉपीद्वारे करायचं आणि सबमिशनचं करत असताना त्यांनी काय करायला पाहिजे एक प्लॅन ऑफ ॲक्शन द्यायला पाहिजे 1 पेज एवरशीटला कारण व्हॉट एवर दे आर डुईंग वी आर आम्ही सांगणार पुढे काय करणार पुढच्या त्यांनी त्याचे एक डिटेल्ड अप्रोच नुसतं पेंटिंग मारून अशा राहिल्या पाहिजे पिवळ्या रंगाचं पेंटर राहिलं असं नाही करायचं आणि त्याच्यामुळे आर्किटेक्चर स्टुडंटला आपण घेतलं त्यांना माहीत आहे कशा प्रकारचं डिटेल एक रिपोर्ट सादर करायला पाहिजे दॅट रिपोर्ट विल हॅव प्रपोज द डिझाईन अँड हाऊ इट शुड बी इम्प्लिमेंटेड ठीक आहे त्याच्यानंतर एक रिअलिस्टिक वाकथ्रू राहील त्याचे वाकथ्रू याच्यासाठी आहे आपण जे कोणी चांगला डिझाईन सादर करणार त्यांना आपण पुरस्कार देणार आहे त्याचं आपण पब्लिक डोमेनमध्ये शेअर करणार आहे आज अशा दिसणारे गार्डन अशा प्रकारचं होण्यासाठी आपल्याला आपलं नागपूरचं यूथनी डिझाईन केलेले गार्डन आहे अशा त्यामुळे एक वाकथ्रू त्यांनी द्यायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त त्यांचं कॉन्सेप्ट प्लॅन साईट प्लॅन असं छोटे डिटेल्स वगैरे त्यांनी त्यांच्या प्रपोजलमध्ये द्यायला पाहिजे यामध्ये जवळपास 15-1 लोकांना आपण शॉर्टलिस्ट करणार आहोत पुरस्कारासाठी ऑलमोस्ट 6 लॅक्स वर्थ ऑफ प्राइसेस महापालिकेच्या वतीने आपण देणार आहोत इथे न थांबता दिस इज नॉट ओनली अ डिझाईन कॉम्पिटिशन इट इज ऑल्सो अ बिल्ड कॉम्पिटिशन त्याच्यामुळे त्याला म्हणतो डिझाईन अँड बिल्ड कॉम्पिटिशन म्हणजे तुमचा प्लॅन चांगला असेल व्यवहारिक असेल आणि
अट्रॅक्टिव्ह खूप अट्रॅक्टिव्ह राहील असेल त्याच मुलांना महापालिकेसोबत काम करायला, आणि त्या जे त्यांनी त्यांच्या डोक्यात कल्पना केली त्याला एक्झिक्यूट करायचा लागणारे निधीसुद्धा महापालिकातून उपलब्ध करून देऊन ते आपण शहराचा अर्बन लँडस्केपमध्ये आपलं सिटीजन आपलं स्टुडंट्स इन्वॉल्व होण्यासाठी एक छोटंसं इनिशिएटिव्ह आज आपण करतो. त्याचा तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त यूथपर्यंत पोहोचवण्यासाठी आज तुमच्या सर्वांना बोलवलेले आहे. याचा ज्युरी वगैरे एकदम कम्प्लिटली न्यूट्रल बाहेरच्या व्यक्तींना ठेवलेले. रजिस्ट्रेशनसाठी आपण क्यू आर कोड जनरेट केलेले. 23 फेब्रुवारी ऑलरेडी रजिस्ट्रेशनचा काल सुरू झालेले आहे. जवळपास 13 मार्चपर्यंतचा टाईम दिलेले कॉन्सेप्ट सबमिट करण्यासाठी. 16 मार्चला शॉर्टलिस्ट झालेले लोकांचा आपण कळवणार आहे. जे शॉर्टलिस्ट झालेल्या लोकांनी फायनल सबमिशन करायचं 10 एप्रिलपर्यंत. 15 एप्रिलला आपण विनर अनाऊन्स करणार आहोत. त्यामुळे 15 एप्रिल झाल्यानंतर जे कोणी 15 लोकांपैकी जे कोणता आयडियाज द बेस्ट आयडियाज राहतील त्या आयडियाजला या येणारी आर्थिक वर्षामध्ये त्याला आपण इम्प्लिमेंट करायचंसुद्धा आपण तयारी दर्शवलेली आहे. एक मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या नागपूर शहराच्या यूथला आर्किटेक्चरल स्टुडंट्सला मी आवाहन करतो आणि एक चॅलेंज देतो. तुमच्या तुमच्या परिसराचा तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ नका. प्रेफरेबली तुम्ही जे राहतात त्या एरियाचा परिसर सिलेक्ट करा. त्या परिसराचा एक छोटासा चेंजेस आणण्याकरिता तुमच्यासाठी सगळं एक संधी देतो आम्ही. त्या संधीला तुम्ही फायदा करून घ्या आणि तुमचा तुम्हाला वापरून बाकीच्या नागरिकांना पण फायदा देण्यासाठी महापालिका तुमच्यासोबत राहणार आहे. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर.